श्री स्वामी समर्थ, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. दर महिन्याला दोन एकादशी तिथी येतात, त्यानुसार एक कृष्ण पक्षात तर दुसरी एकादशी शुक्ल पक्षामध्ये येते. मार्च 2024 या महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशी 7 मार्च रोजी आहे. ही एकादशी भागवत एकादशी म्हणून ओळखली जाते. त्याचबरोबर 6 मार्च रोजी आलेली एकादशी ही विजया एकादशी या नावाने ओळखली जाते. पण उदयतिथीनुसार 7 मार्च रोजी आलेली भागवत एकादशीचं व्रत आपल्या सर्वांना करायचं आहे. या दिवशी भगवान विष्णूंची विधीपूर्वक पूजा केली जाते. मान्यतेनुसार या एकादशीचं व्रत केल्यास व्यक्तीच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात. त्यासोबतच काही विशेष उपाय तुम्हाला घरामध्ये करायचे आहेत तर असेच 2 उपाय अत्यंत प्रभावी तुळशीसमोर करायचे आहेत. हे उपाय कसे करायचे आहेत? या उपायामध्ये तुम्हाला तुळशीला एक वस्तू अर्पण करायची आहे. ही वस्तू कोणती आहे, नंतर त्या वस्तूचं काय करायचं आहे, ही संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. चॅनलवर पहिल्यांदा असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही क्लिक करा. त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण माझा व्हिडिओ मिस करणार नाही. तर चला आता जाणून घेऊयात हे 2 उपाय आपल्याला कशाप्रकारे करायचे आहे. उद्याच्या दिवशी हा उपाय नेमका कशासाठी करायचा आहे बघा. आपल्या प्रत्येकाच्या अंगणामध्ये तुळस असते किंवा बऱ्याच जणांच्या बाल्कनीमध्ये असते आणि गुरुवारच्या दिवशी तुळशीचं विशेष पूजन केलं जातं, कारण लक्ष्मीप्राप्तीची ती सेवा आहे. आणि उद्या गुरुवार तर आहेच, यासोबतच उद्या एकादशी ही तिथी आलेली आहे. त्यामुळे श्रीहरी श्री विष्णूंना प्रिय असलेली हरिप्रिया, जिला आपण तुळस या नावाने ओळखतो, तिच्यामध्ये देवी लक्ष्मीचा वास असतो. म्हणूनच आपल्याला लक्ष्मीप्राप्तीसाठी ही सेवा करायची आहे. बघा, एकादशीच्या दिवशी तुळशीचं निर्जल व्रत असतं. मग तुळशीला ही जी वस्तू अर्पण करायची आहे ती कशाप्रकारे अर्पण करायची आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लक्ष्मीप्राप्तीसाठी हा उपाय आपण करणार आहोत. जर तुमच्या घरामध्ये तुम्ही खूप कष्ट करताय, मेहनत करताय, तरी देखील तुमच्या कष्टाला मेहनतीला नशिबाची साथ मिळत नसेल आणि तुमची प्रगती होत नसेल, घरामध्ये आलेला पैसा टिकत नसेल, कोणत्या ना कोणत्या कारणाने तो अनावश्यक खर्च तुमच्या हातून होतात आणि पैसा घराबाहेर पडतो आणि महिना अखेरीस तुमच्या घरामध्ये तंगी राहत असेल, तर याचाच अर्थ तुमच्या घरामध्ये आर्थिक स्थैर्य नाही. यासाठीच आपल्याला हा विशिष्ट तिथींवरती काही उपाय करायचे असतात आणि उद्याची तिथी तर अत्यंत शुभ मानली जाते. या तिथींवरती तुम्ही जर हे उपाय केले तर तुम्हाला लक्ष्मीप्राप्तीचे योग जुळून येतात. तुमच्या कष्टासोबत मेहनतीसोबत नशिबाची साथ मिळायला लागते आणि लक्ष्मी ही स्थिर राहायला सुरुवात होते. मान्यतेनुसार जेव्हा जेव्हा एकादशीचे व्रत 2 दिवस असते, जेव्हा दुजी एकादशी आणि वैष्णव एकादशी एकाच दिवशी येते, त्यानुसार दोन्ही दिवशी एकादशीचा उपवास करण्याचा सल्ला दिला जातो. पण हे 2 दिवस व्रत करणं प्रत्येकाला शक्य होईल असं नाही. त्यामुळेच उदयतिथीनुसार 7 मार्च रोजी आलेली भागवत एकादशीचं व्रत प्रत्येकाने करायचं आहे. या दिवशी सकाळी लवकर उठून स्नानादी करून घरातील देवघराची स्वच्छता करायची आहे. व्रताचा संकल्प करत श्रीहरी विष्णूंचा जलाभिषेक करायचा आहे. पंचामृतासह गंगाजलाने भगवंताला अभिषेक करायचा. देवाला पिवळे चंदन, पिवळी फुले अर्पण करायची. देवासमोर साजूक तुपाचा दिवा लावायचा आहे. या दिवशी एकादशी व्रताची कथा वाचावी. ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करावा. शेवटी श्रीहरी विष्णू आणि लक्ष्मीची आरती करावी. परमेश्वराला तुळशीपत्रासह नैवेद्य अर्पण करावा आणि शेवटी झालेल्या चुकांबद्दल क्षमा मागावी. असं विधिवत पूजन केल्यानंतर मग आपल्याला तुळशीचं पूजन करायचं आहे. सांगितल्याप्रमाणे तुळशीचं निर्जल व्रत असतं. मग तुळशीला आपल्याला स्पर्श करायचा नाही, पण तुळशीला ज्या वस्तू अर्पण करायच्या आहेत त्यासाठी आपल्याला एक ताट तयार करायचा आहे. या ताटामध्ये तुम्हाला हळदी, कुंकू, अक्षदा, फुलं घ्यायची आहेत. एक शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा घ्यायचा आहे. धूप घ्यायचा आहे. यासोबतच एका वाटीमध्ये आपल्याला थोडंसं गंगाजल घ्यायचं आहे आणि या गंगाजलमध्ये चिमूटभर हळद टाकायची आहे. सोबतच एक अख्खी लवंगसुद्धा आपल्याला लागणार आहे. लवंग घेताना पाहून घ्यायची आहे, तुटलेली फुटलेली नसावी, फूल असलेली लवंग घ्यायची आहे. हे सगळं ताट घेऊन आपल्याला तुळशीजवळ जायचं आहे. तुळशीचं निर्जल व्रत असतं, तुळशीला या दिवशी स्पर्श करायचा नसतो, त्यामुळे तुळशीला दुरूनच तुम्हाला हळदी कुंकू अर्पण करायचे किंवा तुळशी वृंदावनाला देखील तुम्ही हळदी कुंकू अर्पण करू शकता. अक्षदा अर्पण करायच्या, फूल अर्पण करायचं आहे, धूप दीप ओळून घ्यायचं, तुळशीसमोर शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा ठेवायचा आहे. त्यानंतर वाटीमध्ये आपण गंगाजल आणि चिमूटभर हळद घेतली होती ती वाटी तुळशीजवळच ठेवायची आहे. तुळशीला ते पाणी अर्पण करायचं नाही. त्यानंतर आपण जी अख्खी लवंग घेतली होती ती तुळशीच्या मातीमध्ये आपल्याला दाबायची. दाबत असताना अशा प्रकारे दाबायची की तुळशीचा फुलाचा भाग जो आहे तो वर दिसेल. अशा प्रकारे ती लवंग जी आहे ती तुळशीच्या मातीमध्ये आपल्याला दाबायची आहे. तुळशीजवळ आपल्या इच्छा मनोकामना बोलून घरामध्ये आर्थिक स्थैर्य राहावं यासाठी प्रार्थना करायची आहे. तुळशीला शक्य असल्यास 11 प्रदक्षिणा घालाव्यात. प्रदक्षिणा घालत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे. जर तुम्हाला तुळशीला प्रदक्षिणा घालण्यासाठी जागा नसेल तर स्वतःभोवतीच तुम्ही प्रदक्षिणा घालू शकता.
तर पहा, गुरुवारच्या दिवशी आपण गंगाजल आणि जी मुठभर हळद तुळशीसमोर ठेवलेली आहे. तुळशीचं निर्जला व्रत असल्याने आपल्याला ते अर्पण करता येणार नाही. मग आपल्याला दुसऱ्या दिवशी शुक्रवारी, बघा शुक्रवारचा दिवससुद्धा देवी लक्ष्मीचा दिवस मानला जातो, दुसऱ्या दिवशी आपल्याला आंघोळ वगैरे झाल्यानंतर देवपूजा करायची आहे आणि त्यानंतर आपल्याला हे जे गंगाजल आणि जी मुठभर हळद जी आहे ती तुळशीला अर्पण करायची आहे. असं केल्यामुळे आपला शुक्रग्रह जो आहे तो बलवान होतो. गुरुवारी हा उपाय केल्यामुळे आपला गुरुग्रह बलवान होतो, लक्ष्मीप्राप्तीचे मार्ग आपल्यासाठी खुले होतात. यासोबतच जर घरामध्ये एखादी व्यक्ती सतत आजारी पडत असेल, काहीही केल्या तिचा आजारपण दूर होत नसेल, तर तुम्हाला उद्याच्या दिवशी अजून एक उपाय करायचा आहे. बघा, या उपायासाठी तुम्हाला एक कलश भरून पाणी घ्यायचं आहे आणि या पाण्यामध्ये तुमच्या आसपास जर झाडं असतील तर त्या झाडांची 5 पानं तुम्हाला या कलशामध्ये टाकायची आहेत. बघा, कोणतीही झाडं असू शकतात, कुंडीमध्ये लावलेली असतील रोपं तर त्या रोपांची 5 पानं घेतली तरीही चालेल. ती 5 पानं तुम्हाला या कलशामध्ये टाकायची आहेत, थोड्याशा अक्षता टाकायच्या आहेत आणि हे पाणी घेऊन तुम्हाला जवळच असलेल्या शिवमंदिरामध्ये जायचं आहे आणि महादेवाच्या मंदिरामध्ये गेल्यानंतर शिवलिंगावरती तुम्हाला हे पाणी उत्तर दिशेकडे तोंड करून महादेवांना अर्पण करायचं आहे. हे पाणी अर्पण केल्यानंतर जलधारीवरून पडणारं पाणी तुम्हाला तांब्यामध्ये भरून घ्यायचं आहे. घरामध्ये जी व्यक्ती सतत आजारी पडते त्या व्यक्तीला तुम्हाला हे तीर्थ प्यायला द्यायचं आहे. बघा, या एकादशी तिथीवरती हा उपाय केल्यामुळे आजारी व्यक्तीचं आजारपण जे आहे ते हळूहळू दूर व्हायला लागतं, एवढा हा प्रभावी उपाय आहे. त्यानंतर संध्याकाळी तुम्हाला तुळशीसमोर अजून एक उपाय करायचा आहे. बघा, हा उपाय तुमच्या घराच्या मुलांच्या पतीच्या प्रगतीसाठी करायचा आहे. तुमचे पती खूप कष्ट करत असतील, मेहनत करत असतील, तरी देखील त्यांच्या कष्टाला मेहनतीला म्हणावं तसं यश मिळत नसेल, म्हणजे नोकरी व्यवसायासंबंधित काही त्यांच्या समस्या असतील, नोकरीमध्ये त्यांना बढती हवी असेल किंवा व्यवसायामध्ये त्यांची प्रगती कुठेतरी थांबलेली असेल, तर नोकरीमध्ये प्रगती व्हावी, व्यवसायामध्ये भरभराट व्हावी यासाठी तुम्हाला हा उपाय तुळशीसमोर करायचा आहे. सांगितल्याप्रमाणे विशिष्ट तिथींवरती केलेले उपाय जे आहेत ते शीघ्र फलदायी असतात आणि याचा तुम्हाला परिणाम तुमच्या घरामध्ये जाणवतो. म्हणूनच हा उपाय तुम्ही उद्याच्या दिवशी नक्की करून बघा. मुलांविषयीच्या काही समस्या असतील, मुलं खूप दिवसापासून एखाद्या स्पर्धात्मक परीक्षेसाठी तयारी करत असतील, तर मुलांसाठी देखील तुम्ही हा उपाय करू शकता. तर बघा, या उपायामध्ये संध्याकाळी दिवे लागण्याच्या वेळेस देवासमोरील दिवा प्रज्वलित करायचा आहे, धूप अगरबत्ती लावून घ्यायची आहे, त्यानंतर आपल्याला तुळशीसमोर एक दिवा प्रज्वलित करायचा आहे. हा दिवा तुम्ही मातीचा घेऊ शकता, पितळेचा घेऊ शकता, तांब्याचा घेऊ शकता, कोणताही दिवा घ्या. त्यामध्ये तुम्हाला एक फुलवाट टाकायची आहे आणि शुद्ध गाईचं तूप टाकायचं आहे. आता या दिव्याला आपल्याला तुळशीसमोर न्यायचं आहे, तुळशीसमोर तो दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि यानंतर त्या दिव्यामध्ये आपल्याला अजून 2 वस्तू टाकायच्या आहेत, त्या म्हणजे एक अख्खी लवंग आणि एक अख्खी वेलची आपल्याला या दिव्यामध्ये टाकायची आहे. त्यानंतर दिव्याला तुम्हाला प्रज्वलित करण्यापूर्वी तांदळाचं आसन द्यायचं आहे. थोडेसे तांदूळ घ्यायचे एका प्लेटमध्ये, त्यावरती हळदी कुंकू अर्पण करायचं आणि त्या तांदळावरती हा दिवा प्रज्वलित करून तुळशीसमोर ठेवायचा आहे आणि त्यानंतर तुमच्या पतीच्या मुलांच्या प्रगतीसाठी तुळशीजवळ प्रार्थना करायची आहे. बघा, या उपायामुळे तुमच्या इच्छा मनोकामना पूर्ण होतात, कारण ही तिथी अत्यंत शुभ मानली जाते. दुसऱ्या दिवशी या दिव्यातील वात आणि लवंग जी आहे ती तुम्ही एखाद्या झाडाखाली दाबून देऊ शकता किंवा निर्माल्यामध्ये टाकून द्या. झालेली सेवा मी स्वामींच्या चरणी अर्पण करते. इथेच व्हिडिओचा एंड करते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.